उल्हासनगरमध्ये केमिकल भरून ठेवलेल्या ड्रमचा स्फोट झाला, त्यात तीन लहान मुलं गंभीररित्या होरपळून जखमी झाले, त्यांना उल्हासनगरमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅम्प नंबर 1 मधल्या टिळक नगर इथली घटना आहे. या परिसरात फवारणीकरिता केमिकलचा वापर करण्यासाठी सफाई कामगारांनी केमिकलचे ड्रम उघड्यावर ठेवले होते. त्या ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतात, त्याचवेळी या केमिकल ड्रमचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत 9 वर्षांचा हरियत सिंग, 13 वर्ष प्रवीण सोनी आणि हर्ष सोनी या 15 वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्यासोबत. चंद्रशेखर, हा सगळा निष्काळजीपणा कामगारांचा आहे, जेणे कोणी केमिकलचे ड्रम तिथं ठेवले असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आता मुलांची प्रकृती कशी आहे गिरीश? अत्यंत हृदयदायक घटना घडलेली आहे. हे जे 3 मुलं आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जे मुलं आहेत त्यांच्यातले 40 ते 50% मुलं हे गंभीररित्या भाजलेले आहेत. हे जे केमिकलचे ड्रम होते हे उघड्यावर ठेवण्यात आले होते आणि इथे जवळपास कुठेतरी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, त्याचे ठेंगी पडून ही दुर्घटना घडल्याचं बोलत जात आहे. आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, नक्की घटना कशामुळे घडली आणि याला कोण जबाबदार आहे कारणे करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे. गिरीश चंद्रशेखर, या दुर्घटनेप्रकरणी जे कोणी कामगार असतील, जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. चंद्रशेखर, तुम्ही दिल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.